मीटिंग मीटिंग झाली तुमचे काय नसले आहेत तुम्ही आगी लीगल जाऊ नाही 22 तारीख को वेरिफिकेशन आपको जो बात करने के दो तीन आदमी में बात कर सकता हूँ बाहर निकलना थोड़ा सा बाहर जाओ इलीगल बोला बाहर निकलने के लिए फार्मास्युटिकल लिमिटेड पोवाली तुमचं हॅड्रेशन चालू हा आणि सध्या तुम्ही कमिशनर ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंटच्या ऑफिसात तर किती झालं ते सांगता या ठिकाणी ग्लेनमार मजदूर संघ ही भारतीय मजदूर संघाची एक संघटना आम्ही रजिस्टर करण्यासाठी 60 दिवसापूर्वी या लेबर कमिशनरला अर्ज दिला होता. December 2022 आम्ही तो अर्ज दिला परंतु आज 60 दिवस उठून गेले त्या अर्जावरती कोणताही निर्णय लागलेला नाही. याच्यावरून होत आहे काय की आम्ही त्या अर्जाच्या जे काही त्यांच्या मागण्या असतील किंवा पेंडिंग क्वेरीज असतील त्या आम्ही सगळ्या कम्प्लीट केलेल्या आहेत. अर्ज ओके आहे पण आम्हाला आमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट न देता लँडमार्क कंपनीच्या मॅनेजमेंटशी हात मिळवणी करून इथल्या ऑफिसमध्ये काही ऑफिसर लोकांनी माल प्रॅक्टिस जी चालते त्यांच्याशी हात मिळवणी करून आमचा सगळा डेटा लँडमार्क मॅनेजमेंटला दिलेला आहे आणि लँडमार्क मॅनेजमेंटनी आमच्या 3 कामगारांना ज्यांची नावं या युनियन रजिस्ट्रेशनमध्ये आहेत त्यांना टर्मिनेट केलेलं आहे. सुमारे 21 जणांना सिक्कीम राज्यात नाशिक महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी ट्रान्सफर केलेली आहे आणि सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन मागे घ्या. 4 कामगारांकडून जबरदस्ती लिहून घेतलेलं आहे की आम्ही अशीच सही केली फसून आम्हाला युनियन करायची नाही अशा स्वरूपाची माल प्रॅक्टिस या ठिकाणी चालू आहे. या ऑफिसमधला कोणतरी त्यामध्ये इन्वॉल्व आहे हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. लेबर कमिशनर साहेबांना आम्ही 17 जानेवारीला पत्र दिलंय की 22 फेब्रुवारीपर्यंत निकाल लागावा नाहीतर आम्ही ते ॲज्युटेशन करतो. त्यांची रिसिव्ह आमच्याकडे आहे. आजही सकाळी आम्ही अपॉइंटमेंटसाठी पत्र दिलं पण या लेबर कमिशनरला लेबरसाठी वेळ नाही. पण तुम्ही जर बघत असाल इतर संघटनेची लोकं असतील किंवा इतर कंपनीची मॅनेजमेंटची लोक डायरेक्ट अपॉइंटमेंट न घेता जात होती पण आपल्या ह्या कामगारांना ज्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये या ग्लॅनमार्क कामगारांना हा कामगार आयुक्त म्हणतो की मला तुम्हाला भेटायला वेळ नाही. हा आयुक्त कोणाचा आहे? हा आयुक्त कामगारांचा आहे. ह्याला हे दाखवून दिलं पाहिजे. अहो प्रधानमंत्री मोदी म्हणतात की मी प्रधान सेवक आहे आपण जनतेचे सेवक आहोत मग ही ब्युरोक्रॅसी जी आहे त्यांचं चाललं काही? हे आपल्या लोकशाहीचे नोकर व्यवस्थेचा एक भाग आहे. आम्ही जनता राजा आहे आमचं तुम्ही ऐकून घेत नाही. आणि युनियन करण्याचा हक्क ग्लॅनमार मजदूर संघ हे नाव घेऊन भारतीय मजदूर संघ जी गोवा प्रदेशमध्ये आहे आणि भारत देशातील क्रमांक 1 नंबरची ट्रेड युनियन आहे त्याच्या लोकांना तुम्ही अपॉइंट देत नाही. जी संघटना भारत देशात 1 नंबरची आहे त्याच्या प्रतिनिधींना तुम्ही अपॉइंटमेंट देत नाही. कुठलीतरी गल्ली बोळातले कार्यकर्ते येतात तुम्ही त्यांना अपॉइंटमेंट देतात. यावरून असं कळत आहे की तुमचा कारभार हा पारदर्शक. विशाल म्हणजे भारतीय मजदूर संघचा प्रतिनिधी असून आज या ठिकाणी ग्लॅनमार्क मजदूर संघ या कंपनीच्या रजिस्ट्रेशनसाठी गेले 60 दिवसापासून माननीय आयुक्त रजिस्ट्रार लेबर कमिशनर यांच्याकडे अर्ज पेंडिंग आहे.
लँडमार्क मजदूर संघ ही संघटना भारतीय मजदूर संघाची इकाई म्हणून त्या ठिकाणी आम्ही प्रस्थापित केली असताना गेले 60 दिवसापासून या ठिकाणी अर्ज केला असतानाही कुठल्याही प्रकारचा रिप्लाय त्यांनी दिला नाही. त्या अर्जामध्ये काही त्रुटी आहेत त्या सगळ्या दूर केल्या, परंतु आम्हाला आमचा जो संविधानाने बेसिक अधिकार दिलेला आहे एकत्र येण्याचा, युनियन करण्याचा, तो कुठेतरी या अयुक्त कार्यालयातून आमचा डावलला जात आहे. या गोष्टीचा प्रथमतः भारतीय मजदूर संघ गोवा प्रदेश निषेध व्यक्त करतो. ग्लेनमार्क कंपनीला त्या ठिकाणी युनियन होऊन द्यायची नाही, त्यातल्या त्यात भारतीय मजदूर संघाची युनियन तर होणारच नाही असं त्यांनी ठाम आम्हाला सांगितलं. आम्हाला फार दाट शक्यता आहे की ग्लॅनमार्क मजदूर संघाची युनियन न होण्यामागे ग्लॅनमार्क मधले कंपनीचे मॅनेजमेंट आणि त्या ठिकाणी या ऑफिसमधले काही ऑफिसर यांचं माल प्रॅक्टिस आणि काळं वेळ दिसत आहे. त्यांची अशी इच्छा आहे की कुठली युनियन बनू नये, परंतु आमची एवढीच मागणी आहे. आमच्याकडे 10% मेंबरशिप आहे, आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे, आणि आमचं एकतर रिजेक्ट किंवा ॲक्सेप्ट करा, पण आम्हाला आमचा युनियन किंवा एकत्र येण्याचा अधिकाराला बाधा येईल असं काही करू नका. वारंवार आम्ही कमिशनर साहेबांना भेटतो, आधी सकाळी आलो पण ते मला आम्हाला विचारलं अपॉइंटमेंट घेऊन आलाय. मला सांगा हे ऑफिस हे कोणाचं आहे? कामगारांचं ऑफिस आहे, ते कामगार आयुक्त आहे. त्यांच्या आयुक्त नावापुढे कामगार लागतो, तर त्यामुळे ह्याची जाण ठेवू. त्यांनी आमच्या समस्या आमचे प्रश्न जाणून घेणं गरजेचं आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी ब्युरोक्रॅसी हे संपवलेली असताना या ठिकाणी लाल दिव्याची ब्युरोक्रॅसी या गोव्यामध्ये कशी चालते हा कामगारामध्ये प्रश्न आहे. आम्हाला कामगारांना साधं विचारपूस न करता हाडतूड करण्याची जर वार्ता कोणी करत असेल तर त्यांना सांगावं लागेल की तुम्ही एक सरकारी नोकर आहात. जर या देशाचा पंतप्रधान स्वतःला प्रधान सेवक म्हणत असेल तर अधिकाऱ्यांनी असं माज आणि मस्तीपणाने वागू नये, हीच आमची कामगारांची अपेक्षा. या कामगारांमध्ये कामगार भवनामध्ये श्रमशक्ती म्हणून चालतं काय नक्की? या ठिकाणी ग्लेनमार्क सारख्या मॅनेजमेंट कंपनीला रेड कार्पेट टाकलं जातं आणि आमच्यासारख्या शोषित पीडित वंचित कामगारांना ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो या गोष्टीचा निषेध करण्यासाठी भारतीय मजदूर संघ गोवा प्रदेशातर्फे आज आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं आहे. आणि अशा या आंदोलनाचं येऊन स्वागत करणं आणि आमच्या मागण्या काय जाणून घेण्यापेक्षा जर आम्हाला हाडतूडची भाषा करत असेल तर भारतीय मजदूर संघ गोवा लोकांनी एक रजिस्ट्री के लिए ऍप्लिकेशन दिया था, लेकिन दुर्भाग्यवश वो ऍप्लिकेशन ना ही मंजूर किया है ना ही उसके ऊपर कोई कार्रवाई की है. ये जो हमारे लेबर कमीशन साहब है फर्नांडी साहब, उन्होंने 60 दिन उसको लगाया. एक्चुअली इतना दिन नहीं लगना चाहिए, लेकिन वो 60 दिन में कंपनी क्या कर रही है? हमारे पूरे वर्कर को सप्रेस करने की कोशिश कर रहा है. किसी को टर्मिनेशन लेटर दिया है, किसी का ट्रांसफर किया है सिक्किम नासिक जगह पे. ये बहुत अन्यायकारक है. ये जो श्रम भवन है वो किसके लिए है? हमें तो मन में प्रश्न उठ रहा है, ये श्रम भवन श्रमिकों के लिए है या ये सब फैक्ट्री वर्कर और एम्प्लॉयर के लिए है या फैक्ट्री मालिकों के लिए? वो फैक्ट्री का एम्प्लॉयर रहेगा, फैक्ट्री का मालिक रहेगा, मैनेजमेंट रहेगा, तो इसको रेड कार्पेट यहाँ पे डाला जाता है. लेकिन दुर्भाग्यवश हमारे जैसे मजदूर जो शोषित पीड़ित वंचित है, जो हमारे अधिकारों के लड़ते है, हम हेल्पलेस है, पुअर है, लेकिन इसके बारे में कोई गुंजाइश या कोई दखल नहीं ली जाती, इसके लिए हम आज यहाँ पे इकट्ठा हुए. बड़े शर्म की बात है कि गत 60 दिनों से हम अपना रजिस्ट्री के लिए अप्लाई किया है, एप्लीकेशन किया है, लेकिन हमको रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नहीं मिल रहा है. हमारे बहुत सारे भाई लोग आज जोर जबरदस्ती उनके साथ सिग्नेचर लिए जा रहे हैं कि हम इस यूनियन से नहीं जुड़े. हम भारतीय मजदूर संघ से है, भारतीय मजदूर संघ देश में एक नंबर की ट्रेड यूनियन है, और इस ट्रेड यूनियन के लिए हम सब आज इकट्ठा हुए, अपने अधिकारों के लिए इकट्ठा हुए. कहने में शर्म आती है, सुबह हमारे पोपोल साहब उनका अपॉइंटमेंट लेने गए थे, लेकिन मजदूरों का सुनने के लिए उनके पास शायद समय नहीं रहेगा, लेकिन उन्होंने अभी आने के लिए कबूल किया है. इसके लिए हम उस कमिश्नर साहब का आज यहाँ पे रहा देख रहे हैं. ये गोवा में ऐसी परिस्थिति भयावह है, ये राज माफियाओं का है, ये राज माफिया राज है, कंपनी का राज है, ऐसा हमें प्रतीत होता है. कामगारों की या वर्कर की या श्रमिक कोई सुनने वाला है कि नहीं, हमें प्रश्न चिन्ह आता है कि गोवा सरकार इस बारे में क्या कर रही है. हम गोवा सीएम को इस बारे में ट्वीट करके पूछा, उनका भी कुछ रिप्लाई नहीं आया. वो दुर्भाग्यवश हम जाए तो कहा जाए, इसके लिए ये श्रम भवन है, ये हमारा भवन है, हम कहा नहीं जा सकते.
कहा जाएंगे कहा, इसके लिए हम आज अपना कहना बोल एक मन की बात करने के लिए हम आज हमारे लेबर कमिश्नर के पास आए। दुर्भाग्यवश आज वो नहीं है, आने वाले ऐसा मालूम पड़ रहा है। हमने सुबह कहा था कि आप समय दीजिए, लेकिन उन्हें समय नहीं दिया। उनके पास शायद से श्रमिकों के लिए समय नहीं है, लेकिन दूसरे कारणों के लिए समय होगा।